हॅलो होलीहॉकच्या या बी आपण मे महिन्यात रुजवू शकतो का आणि ते रुजवून त्याच्यापासून रोपं तयार करू शकतो का ह्याच्याबद्दल मी सांगणार आहे मी रुजवलेल्या आहेत तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे रोपं वाढलेली पण दाखवते आणि त्याला फुलं आलेली पण मी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या होलीहॉकच्या बी आपण जेव्हा खरेदी करतो बाहेरूनसुद्धा खरेदी करतो किंवा आपल्याकडच्यासुद्धा कर असतील तर त्या जितक्या ताज्या असतील आणि जितक्या फ्रेश असतील तितक्या लवकर रुजतात आणि रुजवण्याची रुजण्याची क्षमता जास्त असते तर नेहमी आपण बी जे लावतो तर ते खूप ताजं असलं पाहिजे खरेदी करताना पण तुम्ही हे बघूनच घ्यायला पाहिजे म्हणजे भ तुमच्या मॅक्झिमम बी रुजतील नाहीतरी जेव्हा आपण बी लावत असतो तर, तर दहा बीमधले आठ तरी बी रुजतातच तर नवीन असतील ताजे असतील तर जरा जुने असतील तर चार ते पाच बी रुजू शकतात दहा बीमधले तर अशा प्रकारे मी वाळू आणि साध्या मातीचं मिश्रण घेतलेलं आहे कपामध्ये घेतलेलं आहे आणि एक एक बी त्याच्यामध्ये लांब लांब घालती आहे जेव्हाही आपण बीपासून रोपं तयार करत असतो त्यावेळेस थोडीशी जास्त बी आपण रुजवायची आहेत म्हणजे त्यातली मोठी होईपर्यंत काही रोपं जगतात काही जगत नाहीत त्यामुळे थोडीशी जास्तच बी आपण नेहमी लावायचे आहेत ह्याचबरोबर मी तेरड्याची वगैरे पण लावून घेतली आहेत पण आज मी फक्त होलीहॉकच दाखवणार आहे हे हो आपण साध्या कोकोपीटमध्ये जरी लावलं तरीही चालेल अशा प्रकारे छोटे छोटे ग्लास असतात किंवा कप असतात ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो किंवा जर आपल्याकडे मोठे पाट पॉट असतील तर त्यातसुद्धा आपण टाकू शकतो थोडेसे लांब लांब असे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती अगदी हलक्या हाताने माती भुरभुरायची आहे म बी जे असतं ते खूप आतमध्ये खोलपर्यंत जाऊ द्यायचं नाही आहे मातीच्या वरवरच असायला पाहिजे अगदी थोडीशी माती इथे भुरभुरायची आहे कोकोपीट किंवा माती आणि वाळूच्या मिश्रणात किंवा अगदी बारीक वाळू जे असते जी नदीकाठची वाळू असते ती वाळू जर तुम्हाला मिळाली तरी नुसत्या वाळूतसुद्धा ह्याचं प्रोपोगेशन खूप छान होतं तर अशा प्रकारे आपण हे लावायचं आहे आणि हे उन्हामध्ये ठेवायचं आहे सकाळचं ऊन जर मिळालं तर खूपच चांगलं आहे रोज ह्याला सकाळी एक वेळा पाणी द्यायचं आहे खालच्या बाजूला ह्या ग्लासच्या खालच्या बाजूला ड्रेनेज होल नक्की करायचं आहे त्यामुळे एक्स्ट्रा जे पाणी असेल त्या ते त्यातून वाहून जातं नाही तर त्याचा चिखल होऊ शकतो आणि असलेलं बी हे कुजून जाऊ शकतं त्यामुळे त्याला ड्रेनेज होल असणं खूप गरजेचं आहे उन्हात ठेवायचं आहे दोन ते तीन दिवसात हे उगवायला सुरुवात होतात जेव्हा हे उगवायला सुरुवात होतात खूप म्हणजे खूप नाजूक असतात त्याची जी रोपं असतात अगदी नाजूक रोपं असतात तर ही रोपं सकाळ ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे ऊन मिळणं हे खूप गरजेचं आहे सकाळचं ऊन दोन ते तीन तासाचं ऊन जर ह्यांना मिळालं तर इथं बघा तीन ते चार दिवसामध्ये ही अशी आली आहेत मी तुम्हाला बाकीची रोपंसुद्धा दाखवणार आहे तर ही अशी पहिल्यांदा फक्त दोन पानं येतात आणि नंतर मधून त्याला ट्रूप लीव्स पण यायला लागतात म्हणजे हे आपलं चांगलं रुजलेलं आहे खूप बारीक स्टेम असत इथे तेर्याची पण काही रोप येत आहेत अजून तर आपण आज फक्त बद्दलच बोलणार आहे तर भर उन्हाळ्यामध्ये मी हे लावलेले आहेत हा जो होलीहॉक आहे तर हा बारा महिने फुलं देतो त्यामुळे माझा हा एक्सपिरियन्स आहे मी गेल्या दोन वर्षापासून अशी होलीहॉकची बी उगवते आणि त्याच्यापासून रोपं तयार करते तर इथेसुद्धा फक्त दोन अशी पानं आलेली आहेत तर ह्याची थोडीशी काळजी घ्यावी लागते अगदी हलक्या हाताने स्प्रे करून पाणी अगदी खालून द्यायचं आहे थोडंसं पाणी द्यायचं आहे पण पाणी जर नाही दिलं तर ही वाळून जातील बरं का जर जर समजा आपण विसरलो पाणी द्यायचं तर ही वाळून जातात माझी अशी दोन तीन रोपं वाळून गेलेली आहेत विसरल्यामुळे तर अगदी थोडंसं पाणी आपण ह्याला द्यायचं आहे आणि उन्हात ठेवायचं आहे तर आता हे बघा मी महिन्यापूर्वी लावलेलं हे रोप आहे है, तर ह्याला चांगली ह्याची वाढ झालेली आहे हे सकाळचं अकरा वाजेपर्यंतचं ऊन येईल अशा ठिकाणी मी खिडकीमध्ये ठेवलेलं आहे भरपूर ह्याला पानं पण आलेली आहेत स्टेम्स चांगले आले आहेत जेव्हा अशा प्रकारे हे मोठं वाढेल तेव्हा त्याला काठीचा आधार द्यायचा आहे काठी साईडनी खोचून ठेवायची आणि ती बांधून ठेवायची कारण हे असं उंच उंच होत जातं आणि त्याला एक स्टेम येते उंच स्टेम येते आणि त्या स्टेमला भरपूर कळ्या आणि फुलं लागतात वेगवेगळ्या रंगामध्ये हे होलीहॉप उपलब्ध असतात तर तुम्ही शेतीचं जिथे खतं वगैरे मिळतात जिथे बी मिळतं बी बियाणे मिळतं तर तिथे तुम्हाला मिक्स कलरमध्ये होलीहॉपचे बी मिळू शकतात किंवा कोणीही मित्रमैत्रिणींकडूनसुद्धा आपल्याला हे मिळू शकतात तर आ, हे अशा प्रकारे मी उन्हात ठेवले आणि या पॉटमध्ये सुद्धा काही बी मी टाकलेली होती उन्हात ठेवलेलं आहे उन्हामध्ये सकाळच्या उन्हामध्ये विटॅमिन डी भरपूर असल्यामुळे त्याचे स्टेम्स मजबूत होतात हे लक्षात घ्या नेहमी हे उन्हातच ठेवायचं आहे सकाळचं ऊन लागेल इतकं अगदी दिवसभर उन्हात ठेवायचं नाही आणि रोजच्या रोज अगदी हलक्या हाताने ह्याला पाणी द्यायचं आहे पाणी ह्याला दिलंच पाहिजे पाणी द्यायचं विसरायचं नाही काही दिवसांनी हे असे मोठे झाले की मग ह्याला आपण ठोस खतं पण द्यायची आहेत साईडला बाजूनी माती उकरून आपण ह्याला शेणखत वगैरे द्यायचं आहे म्हणजे ह्याची चांगली वाढ होते त्यानंतर आपण ह्याला मोहरीची पेंड वर्मी कंपोस्ट वगैरे द्यायचं आहे इथे बघा तुम्हाला आणखीन एक रोप दिसतं आहे तर ही सगळ्या बी मी टाकलेल्या होत्या आणि त्या आलेल्या आहेत तर वर्मी कंपोस्ट आणि शेणखत हे दिल्यानंतर आपण ह्याला लिक्विड फर्टिलायझर द्यायचं आहे ज्याच्यामुळे भरपूर फुलं येतील तर फुलं म्हणजे ह्याची अशी उंच स्टेम तयार होते आणि हे डेकोरेटिव्ह ऑर्नामेंटल प्लांट आहे पूर्णपणे उन्हात आपण हे ठेवू शकतो हे बघा माझं हे ॲक्च्युली आधीच दाखवते मी तुम्हाला तर ह्या पूर्णपणे उन्हात ठेवलेल्या ह्या रोपाला भरपूर फुलं अशा प्रकारे येतात हे उंचच्या उंच ह्याला अशी एक स्टेम तयार होते त्याला आपण काठीचा आधार देणं खूप गरजेचं आहे काठी बांधून ठेवायची आहे तरीसुद्धा नाही बांधलं तरी तरीसुद्धा तर ताट उभं राहतं आणि ह्याला अशा बेचक्यामधून पानांच्या प्रत्येक पानांच्या बेचक्यामधून अशा कळ्या आणि अशी फुलं येतात वेगवेगळ्या रंगाची जर आपण ओपन स्पेसमध्ये गार्डनमध्ये जर वेगवेगळ्या रंगाची लावून ठेवली तर सगळी फुलल्यानंतर ही इतकी सुंदर दिसतात आणि खूप आपली बागेची शोभा वाढवतात तर नक्की तुम्ही हे वर्षभर केव्हाही लावू शकतात ह्याला असं काही पर्टिक्युलर सीझन नाही आहे हे मी गेल्या मे जूनमधलं मी तुम्हाला दाखवते आहे पण आत्ता सध्या मी पुन्हा ही रोपं उगवलेली आहेत फुलं वाळून गेल्यानंतर फुलांच्या खाली पूर्ण वाळून गेल्यानंतर सीडपॉड तयार होतात आणि त्या तेच सीड्स आपण पुन्हा उगवू शकतो तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये